एक 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याची एक दुर्भाग्यपूर्ण घटना या लिंगा गावामध्ये घडली. त्याच मुलीचे कपडे फाडून तिच्या तोंडावर ते कपडे टाकण्यात आले, तिच्या तोंडात कुंभण्यात आले आणि अत्यंत निर्गुणपणे त्या मुलीची दगडानं खेचून हत्या करण्यात आली. जमावाने ज्यावेळेला या संदर्भात आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यासाठी मोर्चा काढला, त्यावेळेला ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश जिओला यांनी जमावाशी उद्धट वर्तन केलं, त्यांना समजवण्याचा प्रयत्नही केला नाही आणि त्यामुळे येथील नागरिक फार जोशामध्ये आले होते आणि त्यामुळे अशा आरोपी संजय देवपुरी मारेगाव याला अटक करण्याची मागणी केली आणि ती अटक झाल्यानंतर त्यांनी जे उत्तरं दिले, जे त्याच्या स्टेटमेंटमध्ये आलं आहे की अश्लील चित्रपट बघून त्या मुलीवर बलात्कार करण्याची ही घटना आपल्या या जवळच्या गावामध्ये घडली आहे. ही घटना सरते न सरते त्याचवेळेला परवाला पारडी क्षेत्रामध्ये पुन्हा अशाच 5 वर्षीय एका मुलीवर एक पारडी भागामध्ये अवैध दारूची विक्री करणाऱ्या मंगेश भारेकर या नराधमाने लैंगिक अत्याचार केला आणि पोलिसांमध्ये तक्रार केली तर जीवे मारीन अशी धमकी त्या मुलीला दिली. त्यानंतरही त्या मुलीने आपल्या आईला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आई गेली आणि त्याची तक्रार केली आणि त्याला अटक देखील केली. या दोन्ही पीडित परिवाराची दखल राज्य सरकारनं घ्यावी, एखाद्या मंत्र्यांनी जाऊन राज्य सरकारच्या वतीनं त्या परिवाराचं सांत्वन करावं, त्यांना 10 लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी या विशेष उल्लेख आणि 93 अंतर्गत मी माननीय सभापतींच्या वतीनं सभागृह विधान परिषदेचे नेते सुभाष देसाई यांना केली आणि सुभाष देसाई यांनी त्वरित शासन यामध्ये लक्ष घालेल, त्या परिवाराची भेट कोणीतरी मंत्री जाऊन घेईल, त्या परिवाराला आर्थिक मदत देण्याचं आश्वासन सभापती माननीय रामराजे निंबाळकरांच्या निर्देशावर देण्यात आलेले आहेत. अशा घटना या होऊ नये याची खबरदारी या संदर्भामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये अधिक करून देण्याची आवश्यकता देखील आम्ही सर्व सदस्यांनी तिथे या सभागृहामध्ये मांडलेली आहे. सर पण एक प्रश्न आहे की सभागृहात कडमेश्वरला जी घटना घडली त्याच्याकरता 5 लाख असं तुम्ही बोललात आणि पारडी करता 10 लाख असं बोललात. नाही, असं आहे, मी जेव्हा 5 लाख बोललो तर याच्या आधी 10 लाख रुपये दिल्याची आठवण मला माझ्या पक्षाच्या नेत्यांनी करून दिली आणि त्यामुळे पीडितेला 10 लाख रुपये द्यावेत अशी मागणी मी दुरुस्तीसाठी तिथे केलेली आहे.